आजपासून सुरू झालेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतल्या जात आहे. पोलीस पथकाच्या गस्त देखील वाढवण्यात आल्या असून त्यासोबतच प्रत्येक गणेश मंडळाजवळ पोलीस बंदोबस्त असून शहरातील महत्त्वाच्या चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त पाहावयास मिळत आहे. गणरायाचं आगमन म्हटलं की गर्दी उत्सव आलाच, परंतु मागच्या वर्षापासून कोरोनाने थैमान घातले. त्याच पार्श्वभूमीवर गणेश उत्सवाला काही मर्यादा घालून देण्यात आल्यात. त्याच मर्यादाचे पालन व्हावे किंवा त्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून शहरात पोलीस प्रशासन चांगले सज्ज झालेत. शहरातील रस्त्यावर किंवा चौकाचौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळत असून या काळात पोलिसांच्या गस्त देखील वाढवण्यात आल्यात. कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ नये यासाठी या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोबतच प्रत्येक गणेश मंडळाला गर्दी न करण्याच्या सूचना केल्या असून गणेश उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढल्या जाणार नसून प्रत्येकाने आपल्या घरातच पारंपरिक पद्धतीने आणि साध्या पद्धतीने गणरायाचे पूजन करावे. गणेशाची मूर्ती ही 4 फुटाच्या वर नसावी आणि सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी असे देखील पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. याच विषयी आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांच्याशी संवाद साधलाय. बघूया ते काय म्हणतात. आज दिनांक 10 सप्टेंबर पासून गणेश उत्सवास सुरुवात झालेली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी कोरोनामुळे निर्बंध असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी आहे आणि सार्वजनिक गणेश मंडळ पण कमी बसतील असा अंदाज आहे. तरी परंतु आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आमच्याकडं 1 SRPF ची प्लॅटून आलेली आहे. 5 RPTSची नवीन प्रशिक्षणार्थी मुलं आलेली आहेत. होमगार्ड आलेले आहे. ठिकठिकाणी आम्ही बंदोबस्त फिक्स पॉईंट लावलेली पेट्रोलिंग लावलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही लोकांना आणि गणेश मंडळांना नोटिसा दिलेल्या आहेत. 4 फुटापेक्षा जास्त मूर्ती गणपतीची मूर्ती ठेवू नये आणि शक्यतो POP च्याच मूर्त्या वापराव्यात. सॉरी POP नाही, शाडूच्याच मूर्त्या वापराव्यात याप्रमाणे आवाहन केलेलं आहे. आणि दर्शनाला मंडळामध्ये आणि गणपतीच्या दर्शनासाठी कोणी येऊ नये असं पण आवाहन केलेलं आहे. आणि कोणतीही गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक काढू नये असं लोकांना आवाहन केलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना परवानगी देताना त्याप्रमाणे आम्ही नोटीसवर नमूद करत आहोत.